महाराष्ट्र शासनामध्ये BJP सरकारतर्फे काम करीत आहे. त्यांनी हाती झेंडा घेऊन, कोणीही घ्यायला तयार नव्हता त्यावेळेला, हाती झेंडा घेऊन सर्व भाग फिरले आणि BJP पूर्ण साथ देऊन BJP एकत्र केले. BJP युक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. याकरता नाथाबुंध जे तिकीट काढलं त्याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतोय. मुख्यमंत्री किंवा BJP जे अध्यक्ष असले त्यांनी नाथाबुंधना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांना तिकीट सन्मानपूर्वक द्यावं ही मी माननीय मुख्यमंत्री व अध्यक्षांना विनंती करतो. जर असं नाही झालं तर मला नाईलाजाने माझ्या समाजाच्या मेन मीटिंग बोलवून पुढचा योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. BJP सरकारच्या मागे आजपर्यंत लेवा पाटीलचा परिवार संपूर्णपणे उभा होता आणि भरपूर मागे उभे राहिलेले समाजाचे. समाजाचं काम करताना नाथाभाऊ प्रत्येक ठिकाणी उभे राहिलेले आहे. त्यामुळे नाथाभाऊ एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि ह्या व्यक्तिमत्वाला पण आता तुम्ही जर आम्हाला साथ दिली तरच आम्ही तुमच्या मागे राहू असा मला अंदाज वाटायला लागला आहे. याकरता आपण आमचा एवढं काम करावं ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवळ. मी कुटुंब नायक बोरगाव लेवा पाटीदार पंचायत पाडळशे तालुका यावर जिल्हा जळगाव मी निवेदन करू इच्छितो की विदर्भ खानदेश आणि संपूर्ण महाराष्ट्रात लेवा पाटीदार परिवार विखुरलेला आहे. या परिवाराचे ज्येष्ठ नेते म्हणून माननीय एकनाथ भाऊ खडसे यांना 125 पहिल्या यादीमध्ये नाव मांडू आणि त्याप्रकारे पुढे कामकाज करू. जे काही करायचं आहे ते नंतर करू, पण आज आम्ही विनंती BJP सरकारला करत आहे, मुख्यमंत्र्यांना करीत आहे किंवा अध्यक्षांना करीत आहे BJP किंवा आपण नाथाबुंचं नाव सन्मानपूर्वक यादीत घ्यावं हे मी विनंती करत आहे. BJP सरकारनं आमचा विचार करून ताबडतोब सन्मानपूर्वक त्यांचं यादीमध्ये नाव घेऊन त्यांना आमदारकीचं तिकीट द्यावं आणि आम्हाला प्रोत्साहित करावं. आम्ही सर्व समाज आज त्या यादीमध्ये न आल्यामुळे आम्ही नाराज झालेलो आहे, दुःखी झालेलो आहे आणि आपण जर हे मदत केली तर बरं होईल. पण उद्याच्या दिवशी जर त्यांना तिकीट नाही दिलं तर आम्हाला माझ्या पंचायतीचे जे समर्थ बॉडी आहे, मेन बॉडी आहे, त्यांना बोलवून समाजाच्या ज्या कार्यकर्त्यांना बोलू. आजही आमदार होते, ह्या परिस्थितीमध्ये 3 वर्षापासून त्यांच्यावरती अन्यायकारक वागणूक होते आहे. या अन्यायकारक वागणुकीमुळे आम्ही लेवा पाटीदार परिवार आजपर्यंत संपूर्ण BJP पाठीमागे आहे, BJP साथ धरून आहे, BJP बरोबर काम करतो आहे आणि आज आमच्या नाथभाऊवरती ही पाडी आली की त्यांना 125 पहिली यादी जी डिक्लेअर झाली आमदारपदाची त्यामध्ये त्यांचं नाव नाही, म्हणजे ते एक अपमानास्पद आमची गोष्ट आहे लेवा पाटीदार परिवाराची.